ऑनसाइड रिजर्व मध्ये मिडॉनला चेडू ट्रॅव्हल करतोय, 30 यार्ड सर्कलला क्षेत्ररक्षक चेडू उचलणार फेकणार, तोपर्यंत मात्र सिंगल आली आहे. संयम दाखवला गेला या चेडूवरती, सिंगलनं स्ट्राईक मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळते ती अमित कोरी या फलंदाजाकडे. 6 चेडूचा अमितनं सामना केलाय, 30 धावांचं योगदान दिलंय, 3 षटकार आणि 3 चौकार या ठिकाणी मात्र अमितच्या बॅटमधनं आलेत. 6-6 स्कोरिंग शॉट्स आपल्याला अमित कोरीच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. खूप कमी वेळा अशा प्रकारचे सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. यावेळेला सन्मान दिलाय, उजव्याची बाहेरचा चेडू होता, टप्पा पडल्यानंतर आणखीनच बाहेर निघणार हा चेडू. केवळ बॅटचा फेस ओपन केलाय, पॉईंटच्या दिशेने हा चेडू गेला. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे 38 सर्कलला, सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. 5 षटकांची ही लढत असेल आणि कमीत कमी 5 षटकांमध्ये विचार केला तर 70-75 किंवा 75+ धावा हे पहिलं लक्ष, पहिलं उद्दिष्ट मात्र या संघाचं नक्कीच असणार आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ हा देखील तितकाच ताकदीचा संघ आहे. सुनील ओमसाई बँड्रा फिरोज 11 हा संघ मात्र यावेळेस आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना, यावेळेला खराब चेंडू होता, या प्रकारच्या चेंडूची वाट पाहिली जाते आकाशकडनं आणि त्या चेंडूला मात्र फेकू दिले अक्षरशः बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखापार. 6 धावांसाठी षटकार. प्रयत्न होता इनसाइड आउट किंवा गोलंदाजच्या डोक्यावर हा चेडू तटवण्याचा माणूस होता, मात्र वेग अंतिम चेंडूवरती जरूर पाहायला मिळाला. भन्नाट वेग होता, चेडू सरळ जाऊन विसरला यष्टीरक्षकाच्या हातात. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय, पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. आपण पाहत आहोत उपांत्यपूर्व फेरीची लढत. ओपन या विभागातील 11 चेडू नंतर तब्बल पहिला चेडू निर्धाव आलाय ही माहिती मात्र आमचे स्कोरर डिजिटल स्कोरिंग ज्यांच्या माध्यमातून केली जाते. यश यश आमच्या समेत अगदी काल पहिल्या चेंडू पासून जोडले गेलेत आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मॅन्युअल स्कोर कार्ड वर आमच्या समेत सोनू शर्मा देखील जोडले गेलेत. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये इंटर गोरेगाव विभागामध्ये त्यांची साथ आम्हाला पहिल्या सामन्यासाठी देखील लाभली होती. तर खूप चांगलं योगदान आहे युवकांचं आणि या चषकाचा जर आपण विचार केला तर युवा सेना चषक 2022 ची ही स्पर्धा परवा दुसऱ्याची स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. या मैदानाचा लोकल बॉय राज सिंग मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. राज सिंग लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा, यावेळेला मात्र लॉफ्ट काढायचा प्रयत्न फसलाय. चेडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिला मोठा आदरा मिळतोय फलंदाज अमित कोरी. बॅक टू द पवेलियन. तर नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भावेश शिलार मॅन फ्रॉम बाटवाडी घाटकोपर चा हा खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश शिलार आणखीन एक तुफानी खेळी करणाऱ्या फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये. पण अमित कोरीनं कमालीची सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली आहे. काउंटर अटॅकची जबाबदारी स्वीकारली होती या खेळाडूनं. केवळ मैदानावरती आक्रमक खेळ करायचा या मनसुब्यानं हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. ओपनिंग पेअरमध्ये देखील थोडासा बदल केला गेला होता. पहिल्या सामन्यासाठी जर आपण पाहिलं तर प्रीतम बारी अमित कोरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये मात्र आकाश तारेकर आणि अमित कोरीनं डावाची सुरुवात केली. अजूनही जर आपण विचार केला तर या ठिकाणी भावेश शिलार मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 प्रमोट केल्या गेलाय भावेशला. कारण मागच्या सामन्यामध्ये भावेशचा जर परफॉर्मन्स आपण पाहिला मॅच विनिंग नॉक होता या खेळाडूचा. अगदी शेवटच्या धावेपर्यंत हा खेळाडू मैदानावरती उभा होता आणि चेडू खूप चांगल्या पद्धतीने त्यानं मिडल ऑफ द बॅट घेतले होते. म्हणजेच या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर त्याची बॅट तळपताना पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली. इथे थोडस प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न होता कारण पहिल्या 2 षटकांमध्ये एकूण धावांचा विचार केला तर तब्बल 44 धावा धावफलकावरती आल्यात आणि पहिला फलंदाज पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी मात्र या ठिकाणी मोडीत काढली आहे. पहिल्या चेंडूवरती बळी मिळवलाय गोलंदाज राज सिंगनं.
तर राज सिंगचा जर आपण विचार केला तर आपल्या घरच्या मैदानावरती हा खेळाडू परफॉर्म करत असताना आपल्याला ओमसाई भांड्रा या संघाच्या माध्यमातून सुनील ओमसाई भांड्रा फिरोज इलेव्हन या संघातून या खेळाडूची निवड मात्र झाली. एक व्यावसायिक दर्जाचा संघ आणि त्या संघामध्ये या लोकल खेळाडूची अर्थातच या मैदानावरच्या खेळाडूची निवड होणं आणि आपल्या घरच्या मैदानावरती परफॉर्म करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र बळी या ठिकाणी मिळवला जातोय. यावेळेला चांगला चेंडू आहे, कमबॅक पहा. पहिल्या दोन षटक खेळ थोडासा विपरीत झाला होता जो निर्णय घेतला गेला संघनायकाच्या माध्यमातून. या निर्णयाच्या मात्र विपरीत खेळ आपल्याला पहिल्या दोन षटकांमध्ये पाहायला मिळाला, परंतु आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. कमालीचा स्पेल हाताळला जातोय गोलंदाज राज सिंगच्या माध्यमातून. या मैदानाचा अचूक अंदाज आहे, अचूक अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा मात्र आपल्या संघाला मिळवून देत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र ऑनसाइड रिझन मध्ये चेडू ट्रॅव्हल करतोय. बॅटीचा लीडिंग एज इट्स नो बॉल. पंचांचा मात्र इशारा येतोय, कदाचित फ्रंट फुट नो, ओव्हर स्टेप नो. आपल्याला या ठिकाणी पंच नक्कीच पाहता साइड लाईन इट्स अ नो बॉल. तर 1+1 एकूण 2 धावांचा बोनस जरूर या ठिकाणी मिळेल. थोडस विवडेन की नागपूर आहे, परंतु पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला नो फर्दर डिस्कशन विथ अंपायर. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. खेळाडूंना विनंती आहे की कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट आपण पंचांबरोबर करायचं नाहीये. प्रोफेशनल पंच आहेत, तटस्थ पंच आहेत आणि एमसीए मान्यता प्राप्त हे पंच आहेत. आपण नक्कीच या ठिकाणी पाहतो तर त्यामुळे आपली खेळाडूवृत्ती ही तितकीच महत्वाची आहे. पहिल्या तीन चेडूंचा जर विचार केला तर कमालीचाच पहिला हाताळला गेला, परंतु इथे तिसरा चेडू नोच्या माध्यमातून 1+1 एकूण 2 धावांचा बोनस मिळाला आहे. स्कोर मूव्ह ऑन टू 46 धावा, 46 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज यावेळेला मात्र थोड्याचा धीम्या गतीने हा चेडू आला होता. चित्ररक्षक मात्र केवळ दर्शक बनून राहिला आणि चेडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकारांना मात्र सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होत आहे. धावफलकावरती 50 धावा झळकतायत. पहिल्या षटकामध्ये 30 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र अवघ्या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकावरती मात्र अर्धशतक झळकवलं जात आहे फलंदाजी करणाऱ्या विधिहा उमेश इलेव्हन या संघाच्या माध्यमातून. पाच षटकांमध्ये धावफलकावरती पाहायला मिळणार हे चित्र जणू हळूहळू स्पष्ट व्हायला सुरुवात झाली आहे, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी राजनं या मैदानावरती केली आहे. बाईचा इशारा पंचांचा येतोय, बॅट कोणत्याही प्रकारे इन्वॉल्व्ह नाही आहे. या तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत की ज्यावेळेला चेडू मैदानाच्या बाहेर जाईल त्यावेळेला जुना चेडू तुम्हाला दिला जाईल, परंतु जर जुना चेडू अवेलेबल नसेल तर मात्र नवीन चेडूना तुम्हाला या ठिकाणी खेळ करावा लागेल. याची दक्षता याची नोंद मात्र सर्व संघ आणि खेळाडूंनी घ्यायची आहे. यावेळेला उजव्याची बाहेरचा चेंडू आहे, कमालीचा फटका, जबरदस्त टायमिंग, प्युअर टायमिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॉपी बुक स्टाईल मध्ये पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा पार चौकार. फटका मात्र एक्झिक्यूट केला गेला. ही ओळख आहे फलंदाज भावेश शिलारची. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू भिरकावला आहे आणि चेंडू क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता, मात्र चेंडू अबाक्याच्या बाहेर 6 धावा षटकार. षटकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय 61. पहिले षटक हाताळलं,
सोनू बिंद या सत्रातील सर्वाधिक महागडे षटक ठरले, एकूण 30 धावा धावफलकावरती आल्या. त्यानंतर जुनेद खान ने दुसरं षटक हाताळलं, एकूण 14 धावा खर्च केल्या. राज सिंगने सुरुवात खूप चांगली केली होती, परंतु तिसरा चेडू नो बॉल आला. त्यानंतर मात्र फ्री हिटच्या चेडूवरती चौकार पाहायला मिळाला आणि अखेरच्या तीन चेंडूंचा जर विचार केला तर तब्बल 11 धावा. थोडंसं मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून, कारण झेल टिपणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी, मात्र चौकार आणि षटकार आला. त्यामुळे एकूण 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावफलकावरती मात्र 61 धावा आपण पाहतोय. 20.33 सरासरीनं 61 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र शेवटचे 2 षटक कशा प्रकारे हाताळले जाणार. गोलंदाज जुनैद खानच्या हातामध्ये मात्र पुन्हा एकदा चेडू सोपवला गेलाय. ज्या जुनैदनं पीटूचं षटक हाताळलं होतं, अर्थातच या सत्रातील दुसरं षटक हाताळलं होतं, त्याच गोलंदाज जुनैदवरती मात्र विश्वास दर्शवला गेला. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल केला जाणार कंप्लीट मुन्नाच्या माध्यमातून आणि फलंदाजाला परतावं लागेल. आकाश तारेकर बॅक टू द पॅव्हिलियन. तारेकर राजन दोन चौकार एक षटकाराच्या मदतीने 8 चेडूंचा सामना करत 18 धावांचं योगदान दिलं. तो फलंदाज आकाश तारेकर देखील तंबूच्या आश्रयाला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज इस्रार खान, अर्थातच बाबू, यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये उर्वरित चेंडूवरती आक्रमण करायचा, प्रति हल्ला करायचा या मनसुब्यानं मात्र हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण फलंदाजीचा दमखम दाखवला पहिल्या षटकामध्ये अमित कोरीनं, तब्बल 30 धावा वसूल केला. 3 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये आले. त्यानंतर आकाश तारेकरनं मात्र मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि 8 चेंडूत 18 धावांचं योगदान दिलं. आणि इथे मात्र इस्रार बाबू आल्या आल्या रिव्हर स्वीपच्या माध्यमातून चेंडूला मात्र विरकाम दिला. तडमॅन चेडूक्यावरून 6 धावांसाठी षटकार. दोन गडी बाद 67 यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. जमिनी लगतचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चला पुन्हा एकदा निवेदन असेल रिची प्रतिष्ठान, मेगा वाघबिळ आणि लाईफ लाईन, तर या दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती असेल की आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचं आमच्या कमेंटरी बॉक्सच्या समोर. आणि त्याचबरोबर आपले जे प्लेइंग 11 ची लिस्ट आहे ती लिस्ट देखील आपण आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आपला स्क्वॉड या ठिकाणी तुम्हाला नमूद करावा लागेल, प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत द्यावी लागेल. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकाने इनिंग ब्रेक दरम्यान आपला टॉस या ठिकाणी केला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेनं. फुल टॉसचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र अगदी साईड स्क्रीनच्या समोर खेळलाय ऍज स्ट्रेट ऍज अरो आणि चेंडू मात्र 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतो एकूण धावांचा विचार केला या षटकाराच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती 74 धावा धावफलकावरती आल्यात. आणि काय जबरदस्त काउंटर अटॅक मात्र पाहायला मिळाला अगदी षटकाच्या सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून. 11 फलंदाजी करताना आपल्याला विदिशा उभेश 11 हा संघ पाहायला मिळाला. इथे मात्र दिशा वरकटला, पॅड लाईनला चेंडू केला गेला आहे आणि कमालीचा आक्रमकता मात्र मैदानाच्या आतमध्ये. भावेश पवार ऑन फायर, 6 धावा बॅक टू बॅक दुसरा षटकार. शेलार
कमालीची आक्रमकता आणि एकूण धावांचा विचार केला तर तब्बल 80 धावा आता मात्र धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता तेच तर राज गोलंदाजी ही गोलंदाजी मात्र अपेक्षित होती. या प्रकारचे चेंडू मात्र अपेक्षित होते परंतु दिशा भरकटला गेला गोलंदाज. कारण आहे आघाडीच्या चारही गोलंदाजांना आलेलं अपयश आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर जुनेद खानचा आपण विचार केला. जुनेद खाननं आपल्या स्पेलमधली दोन षटकं पूर्ण केली आहेत आणि त्याच्या गोलंदाजीचा पृथक्करणाचा जर विचार केला तर तब्बल या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. या अगोदरच्या षटकामध्ये त्यानं 14 धावा खर्च केल्या म्हणजे जवळपास 2 षटकं 0 निर्धाव 33 धावा आणि कोणत्याही प्रकारची सफलता नाही आहे. हे मात्र गोलंदाजचं पृथक्करण राहिलं. जुनेद एक विकेट आहे हे पृथक्करण राहिलं गोलंदाज जुनेद खानचं. त्यानंतर एक षटक फेकला सोनू बिंद. या सत्रातील सर्वात महागडे या स्पर्धेतलं सर्वात महागडे षटक ठरलं. एक षटक 30 धावा आणि त्यानंतर राज सिंग सुरुवात खूप चांगली केली होती परंतु 1 षटक 0 निर्धाव 17 धावा. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. एकूण धावा धावफलकावरती 2 गडी बाद 80 धावा. नवीन गोलंदाज जिम्मी नाटेकर या ठिकाणी. जिम्मी नाटेकर मॅन फ्रॉम खार आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. या गोलंदाजाकडे देखील अपेक्षेनं जरूर पाहिलं गेलंय परंतु 80 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र आक्रमण होणार. काउंटर अटॅक पहिल्या चेंडूला मात्र खेळून काढलाय. वरून 6 धावांसाठी षटकार. तर नक्कीच जितक्या वेगानं हा चेंडू आला तितक्याच वेगानं मात्र हा चेंडू डिपॉझिट केला गेला स्टॅन्स मध्ये. कमालीची आक्रमकता यावेळेला मात्र थोडासा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि या चेंडूला लपेटण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्र रक्षकाकडून होती चूक. चिन्मय मला वाटलं त्या ठिकाणी आहे ज्यांच्याकडनं हा झेल सुटलाय. आणि एकूण धावांचा जर विचार केला तर धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, 87 रन्स ऑन द बोर्ड. शतक 5 षटकांमध्ये धावफलकावरती पाहायला मिळणार का? जरूर अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत परंतु जिमी कम बॅक करण्याची क्षमता आहे गोलंदाज जिमी मध्ये. इथून कशा प्रकारचा कम बॅक असणार? पुन्हा एकदा रडार मध्ये चेंडू सापडलाय आणि अक्षरशः या चेंडूला आसमान दाखवला जात आहे. हाय अँड हँडसम 6 धावांसाठी षटकार. फडक खेळी मात्र भावेश शिलारच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाले. अगदी पहिल्या सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून हा खेळाडू मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतोय आणि हेच कारण आहे की या सामन्यामध्ये या खेळाडूला प्रमोट केलं गेलं. इनॅट नंबर 3 हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि तब्बल 4 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 29 धावांची नाबाद खेळी मात्र या खेळाडूनं आतापर्यंत साकारले. यावेळेला पुन्हा एकदा मिडल स्टिक वरती पिच होणारा चेंडू होता. स्टान्स बदलला आणि त्यानंतर मात्र काय जबरदस्त फलंदाजी. इथे मात्र आक्रमक फलंदाजी, आग उघडणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. भावेश शिलार ची बॅट मात्र या ठिकाणी तळपते. रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो काय कमालीची फटकेबाजी आणि तितकाच जबरदस्त कॅमेरा वर्क देखील आपल्याला पाहायला मिळते. आमच्या सर्वच कॅमेरामॅन्सच्या माध्यमातून विविध अँगल्स मधून आपण हा फटका कशा पद्धतीने एक्झिक्यूट केला गेला होता. डी झाला फलंदाज आणि त्यानंतर मात्र कमालीची की गुणवत्ता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. ताकदीचा वापर आणि त्याचबरोबर तितकीच कलात्मक. 9 चेंडूमध्ये 35 धावा वादळी खेळी इथे मात्र साकारली जाते. 10व्या चेंडूवरती देखील पुन्हा एकदा 6 धावा आणि षटकारांच्या हॅट्रिक ने मात्र या ठिकाणी सांघिक शतक देखील पूर्ण होतं. 105 धावांपर्यंत मजल मारतोय तर फलंदाजी करणारा विधी हा उमेश 11 हा संघ.
एक मध्ये आपला टॉस होणं अपेक्षित आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक तीन चेंडू तीन षटकार आले आहेत. चौथा देखील षटकार या ठिकाणी येणार का? या षटक पाच षटकार या षटकामध्ये आले आहेत. 31 धावा खर्च केल्या जिम्मी नाटेकरनं. शेवटचं षटक ठरलंय या सत्रातील सर्वात महागडं षटक. एकूण धावांचा विचार केला धावफलकावरती या षटकारानं धावा आल्यात 111 धावा आणि विजयासाठी 112 धावांचं लक्ष. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल रिची प्रतिष्ठान बेगा वागबीळ आणि लाईफलाईन 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण इमिजिएटली टॉस साठी कॉन्टॅक्ट करायचा. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये इनिंग ब्रेक आहे परंतु कबालीचा खेळ मात्र. तर रिती प्रतिष्ठान संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. क्वार्टर फायनल मधला हा सर्वाधिक सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आहे कारण पाच षटकांमध्ये 111 धावा या ठिकाणी धावफलकावरती उभारल्या गेल्या. केवळ महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारताला एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक शिकवण दिली. ती म्हणजे राजकारणात 80% समाजकारण आणि 20% राजकारण असावं. प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याने आणि विशेष करून निवडून आलेल्या जनप्रतिनिधीने समाजाला आपलं काही देणं लागतं हे भान ठेवावं. बाळासाहेबांची हीच शिकवण प्रत्यक्षात अंमलात आणण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. आपली ॲम्ब्युलन्स ही गेले 20 वर्ष गोरेगावकरांना विनामूल्य दिवस रात्र सेवा देत आहे. आपली 6 खाटी डायलिसिस सेंटर प्रत्येक गरजू रुग्णांचं मोफत उपचार करत आहे. समीर देसाई फाउंडेशनच्या माध्यमातून गोरेगावातल्या गरजू रुग्णांकरिता आर्थिक मदतीचा हात पुढे केला जातो. आपल्याकडनं दरवर्षी 5,000 गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकाचं वितरण केलं जातं. रक्तदान हेच श्रेष्ठ दान ह्या भावनेने भव्य रक्तदान शिबिरचं आयोजन केलं जातं. विद्या परम बलम हा मंत्र स्वीकारून विभागातल्या शाळांना कम्प्युटर्स भेट दिले जातात. तरुणांना प्रोत्साहन मिळावं म्हणून युवा सेना चषक सारखे खेळाचं आयोजन केलं जातं. माझ्या या सर्व कार्याला मला साथ लाभतो तो म्हणजे रौनकचा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा. ह्या निमित्ताने त्यांचेही आभार मानतो आणि मी समीर देसाई गोरेगावकरांचं असंच प्रेम मिळावं अशी गणराया चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. हॅलो. नक्कीच माननीय गणेश देसाई साहेब यांचं आगमन झालं. वेलकम सर. त्याच्या सत्रामध्ये आपले शुभ हस्ते. नाणेफेकीचं कॉल केला जाईल एका बाजूला लाईफलाईन संघाचा संघनायक तर एका बाजूला रिची प्रतिष्ठान संघाचा संघनायक पाहायला भेटेल. सॅम कॅमेरामॅन नक्कीच यायचं आहे. चला यायचं आहे कॅप्टन. बोथ ऑफ कॅप्टन्स 70-70 माध्यमातून आपण पाहतोय. रिची प्रतिष्ठान कॅप्टन पाहायला भेटतो आपल्याला. तसं लाईफलाईन सकाळचं कॅप्टन आहेत. एक मिनिट. तर शिवसेनेचा कॉल असेल. रिची प्रतिष्ठान संघनायक आणि शिवसेना कॉल येते. टॉस विन होते. रिची प्रतिष्ठान धन्यवाद सर. आपण विराजमान आपल्या व्यासपीठावर. टॉस आपने जीता है. क्या डिसिजन होगा? छिवर का मैच होगा. दो ओवर पावर प्ले. क्या डिसिजन होगा आपका? हम पहले बॉलिंग करें. बॉलिंग करना चाहिए. जरूर ज्यादा हम वक्त नहीं लेंगे. मैच शुरू है. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. धन्यवाद मिस्टर प्रवीण सर. आपण पाहिलं त्यांचा आवाज बघूया. मैदानी छात मध्ये एका बाजूला संघ पाहायला भेटतोय. सुनील ओमसाहेब बँड्रा फिरोज इलेव्हन तर एका बाजूला संघ पाहायला भेटतो. उमेश इलेव्हन 111 धावा झाला. नक्कीच लक्ष लागावं. 112 धावांचा पाठलाग करावा लागेल.
होमसे बैंड्रा संघाला पहिला गोलंदाज पाहायला भेटतोय ऐश्वर्य सुर्वे गोलंदाज नागवार यावेळेस बैठकाचा प्रयत्न चेंडू उंची जास्त गाठली आकाश चेंडू खाली येतो प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू निघून जातो सरळ बॉर्डरलाईनच्या बाहेर चार धावांसाठी प्रयत्न सुरेख होता मिस्टर आकाश जांगिडे खूपच वेगाने आला होता चेंडूवर परंतु थोडासा लांबला प्रयत्न सुरेख होता परंतु चेंडू हाताला लागून बॉर्डरलाईनच्या बाहेर निघून गेला चार धावांसाठी फलंदाज मिस्टर अभिषेक आंगणे यावेळेस रिवर्स करायचा प्रयत्न होता चेंडू बॅटन पॅड संपर्क झालाय का असं पाहावं लागेल नक्कीच लेगबायचा कॉल पंच दर्शवत आहेत महेश मिसाळ सर पाहायला भेटतायत मुख्य पंचायत भूमिकामध्ये तसं स्कोअर पंच पाहायला भेटतात महेंद्र भोवर सर असे दोन पंच या सामन्यासाठी लाभले गेलेत आपण पाहतो युवासेना चषक 2022 यावेळेस लांबून खेळायचा प्रयत्न होता प्रयत्न नक्कीच फसला गेला आणि निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला भेटतोय सुरेख गोलंदाजी एक चौकार नक्कीच आलाय मिस्टर ऐश्वर सूर्य यांच्या गोलंदाजीमध्ये एमपीएल मध्ये हा सुद्धा खेळू खेळाडू खेळलाय लेदर खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे पाहायला भेटतोय तोच टेनिस क्रिकेटमध्ये तो अनुभव कार्य ठेवतो चांगली गोलंदाजी करते शॉर्ट रन पाहा परंतु वेगवान गोलंदाजी करतो ऐश्वर्य सुर्वे यावेळी सॉफ्ट विच बाहेर होता यामध्ये खेळला गेलाय शॉर्ट मिड ऑफला खेळाडू आलाय चेडू ओढवले परंतु कुठलीही धाव नाहीये षटक हा संपला गेला एका षटकाच्या समाप्तीने धावसंख्येची घोषणा केली धावसंख्या पाहायला भेटते बिनगडी बाद 7 धावा दा फलकावर अजूनही पाहायला येणारे 24 चेंडू खेळ बाकी असेल 24 चेंडू मागे वणवायचे तुम्हाला विजयासाठी 105 धावा विजयासाठी चांगली खेळी साकारली होती अप्रतिम खेळी साकारली होती मिस्टर अभिषेक आंगणे तोच फलंदाज यावेळेस मैदानाच्या आत मध्ये पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर 14 चेंडू 38 धावा त्याच्या बॅट मध्ये परंतु यावेळेस धावा शोधतोय मैदानाच्या आत मध्ये अभिषेक आंगणे 7 चेंडूचा खेळ संपला गेला इनिंग्स मध्ये 7 धावा धाव फलकावर स्लो बॉल दिली होती फटका नक्कीच मोठा खेळाचा प्रयत्न होता मिस टाइम झाला डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटतो आकाश तारेकर ज्यावर चेंडू असतील परंतु एकही धावाने समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना धावफळक एकने पुढे सोसावलं गेलं धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या अंकावर इनिंगची गोष्ट 8 चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत या इनिंग्स मध्ये 3 चेंडू निर्धाव खेळले गेलेत 4 सिंगल धावा एक चौकार मुन्नाच्या बॅट मधून पाहायला भेटले आपल्याला यावेळेस दिशा दिली गेली फक्त दिशा दिली आकाश तारेकर नक्कीच ताळ्यांनी स्वागत करतात गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो मिस्टर राजेश यांचा पहिले 3 चेंडू टाकले गेले मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्या धावसंख्या पाहायला भेटते ती म्हणजेच 1 कोटी 9 धावा धावफलकावर पाहायला भेटतात बिनगडी बाद अशी फळदेव असतात बघू 112 धावांचा पाठलाग करायचा अजून 103 धावा तुम्हाला बनवावे लागतील या स्पर्धेमध्ये राहण्यासाठी त्यावेळेस उडवला चेंडूला कटकून आवाज आलाय जेव्हा जेव्हा असा आवाज बॅट मधून येतो ना तर नक्कीच कुठे ना कुठे गोलंदाजच्या मनामध्ये दुःख करणारा आवाज पाहायला भेटतो पण जेव्हा जेव्हा असा आवाज बॅट्समॅनच्या बॅटला लागतो ना तर नक्कीच प्रफुल्लित आपला मन करून घेतोय फलंदाज असा आवाज बॅट मधून आला आणि षटकारला पाठवून दिला चेंडूला धावसंख्या
पंद्रह धावा दाफोलकर नक्कीच पाहायला भेटतात आपल्याला एक षटकार एक चौकार च्या मदतीने आतापर्यंत इनिंग्स मध्ये सांघिक धावा जमा झालेत 15 धावा तर बघा प्रतिकदा अभिषेक अंगणे स्ट्राइक वर करून द्या सज्ज होईल राजेश घेऊन जातो यशस्वी हातामध्ये विकेट क्रमांक पहिला बाद होते तो म्हणजे मिस्टर अभिषेक अंगणे षटक पहिले गेले आतापर्यंत चार पांच चेंडूचा खेळ संपला गेले धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या 15 एक गडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय युवा सेना चषक 2022 तसं पाहिलं गेलं तर युवा सेना सहसचिव माननीय श्री रुणक देसाई साहेबांच्या मुख्य मंचावर विराजमान आहेत सामन्याचा आनंद घेत आहेत या स्पर्धेचे सर्वे सर्व एक चांगली मेहनत त्यांच्या वतीने केली जाते तसेच आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्वे सर्व माजी नगरसेवक शिवसेना गोरेगाव विधानसभा समन्वयक माननीय श्री समीरजी देसाई साहेब यांची सुद्धा आपण पाहतो खूप मेहनत या स्पर्धेला घेतली गेली आहे काल आपण पाहिले शेवटच्या सामन्यापर्यंत आमच्या बरोबर जोडले गेले रात्री 1:30 वाजतापर्यंत या सामन्याचा आनंद घेत होते हा प्रेम आपण पाहतोय गोरेगाव वासियांसाठी समीर देसाई साहेबांचा नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला नक्कीच त्यांचा जो व्हिडिओ आपण पाहते केदार विजेमध्ये नक्कीच अपलोड केला गेला एक सुरेख काम जे आपण पाहतो जे प्रेम आहे गोरेगाव वासी ते दाखवत असतात प्रत्येक क्षणाक्षणामध्ये तर बघा आपण नवीन फलंदाज हितेश लवकर फलंदाज स्ट्राईक वर असेल गोलंदाज यावेळी शेवटच्या चेंडू टाकण्यास सज्ज होईल मिस्टर राजेश धावसंख्येची गोष्ट धावसंख्या आहे ती 15-11 चेंडू 15 धावा धाव फलकावर यावेळेस काय घडतंय पंच नक्कीच दंडित करतात गोलंदाजांना आणि पंच दर्शवत आहेत व्हाइट बॉल महेंद्र भवर सर नक्कीच दर्शवत आहेत व्हाइट बॉल च कॉल दिला गेलाय धावफळक एकने पुढे सावलं गेलं तर धावसंख्या 2 पोहोचते स्वीट 16-16 धावा धावफळकावर एक गडीच्या मोबदल्यामध्ये अभिषेक अंगणे यावेळेस मैदानाची बाहेर आहे तर बघूया आपण 5 षटकांचा सामना 5 षटकांत 112 धावांचा पाठला करायचा आहे टीम सुनील ओमसाहेब बँड्रा फिरोज इलेव्हन या संघाला आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ संपला गेला 116 धावा धावफळकर नक्कीच पाहायला भेटत आपल्याला यावेळेस फटका सुरेख डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटतोय चेंडूला नक्कीच पायाने अडवलंय आणि एक धावाने समाधान मानावा लागेल धावसंख्या एक ने पुढे सहसा होईल धावसंख्या दोन पोहोचेल ती म्हणजे 17-17 लॉस ऑफ 1 विकेट अजूनही पाहायला गेलं तर येणारे 3 षटकांचा खेळ बाकी असेल 3 षटकांमध्ये बनवायचे विजयासाठी 95 धावा अजूनही बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक षटकामध्ये पाहायला गेलं तर 31.66 सरासरीने धावा बनवावे लागतील प्रत्येक षटकामध्ये 4 ते 5 षटकार तुम्हाला खेचावे लागतील विजयासाठी म्हणजेच सुनील ओमसाई बँड्रा फिरोज इलेव्हन या संघाला सतरा धावा धावफळकावर आहेत मुन्ना नॉन स्ट्राईक वर एक चौकार त्याच्या बॅट वरून पाहायला भेटला तसंच हितेश आपल्याला पाहायला भेटतो स्ट्राईक वर आतापर्यंत हितेश ची गोष्ट केली तर एक चेंडू फेस केला एक धावर खेळते इकडून 18 चेंडू 95 धावांची गरज मोठा फरक काय प्रयत्न चेंडू फॉलो थ्रू मारला जाते मिस्टर ईश्वरी सूर्य पाहायला भेटते चांगली गोलंदाजी आतापर्यंत ऐश्वर्याच्या गोलंदाजी पाहायला भेटते पहिला षटक जेवण टाकलं मात्र 7 धावा खर्च केल्या अजून एकही गडी बाद केला नाहीये 3 आता पण इनिंग्स मध्ये 7 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडू निधाव टाकतो एक चौकार 3 सिंगल धावा खर्च केलेत गोलंदाजाने बॅट ची कडा नक्कीच लगावली आपण पाहतोय फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू तैनात आहे चेंडूला अलौटे कुठलीही धाव नाहीये बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव थोडस दडपण यावेळेस प्रेशर आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघावर कारण की मोठा लक्ष्याचा पाठला करायचा होता सकाळचे पहिले 2 सामने पाहिल्यानंतर एका सामन्यामध्ये पाहिलं आपण 80 धावांचा टार्गेट होता दुसऱ्या सामन्यामध्ये 70 धावांचा परंतु या सामन्यामध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये पाहिलं 112 धावांचा लक्ष दिला गेलाय शॉर्ट चेंडू फुल केलाय बघूया आकाश तारेकर चेंडूला निहाळत राहील चेंडू निघून जाईल सरळ खाऊ कॉर्नर रिझन मध्ये 6 धावांसाठी स्कोर 24 या अंकावर चेंडूची गोष्ट केली आतापर्यंत या षटकामध्ये चेंडूचा खेळ संपला गेला 3 2 निर्धाव चेंडू एक षटकार एक एक्स्ट्रा
चेडू व्हाइट चेडू म्हणून टाकले गेले ऐश्वर्य सूर्या यांच्या गोलंदाजीमध्ये। त्यावेळेस दिशा दे गेली शॉर्ट पॉइंट मध्ये, खेळाडू पाहायला भेटतो जिशान, एक वेगळा थ्रो पाहायला भेटतो, साइन अँड रोम थ्रो केला गेला, डॉट चेडू होते, धफळक आपण पाहतो। 24 वर 4 चेंडूचा खेळ संपला गेला, आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू टाकण्यास सक्षम होते गोलंदाज ऐश्वर्य, आणि एक षटकार, एक वाईट चेंडू आतापर्यंत टाकले या षटकामध्ये। यावेळेस ब्लँक स्टॉक, फक्त दिशा दिली गेली, विगतचा भरपूर उपयोग केला गेला, 4 धावा नक्कीच पाहायला भेटतायत इतिशा बॅट मधून। धावफळक 4 ने पडून सोसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 अंकावर। झाला प्रत्येक आपला गोलंदी मापात सज्ज होईल ऐश्वर्य सूर्य शेवटच्या चेंडू टाकण्यासाठी। पहिले या षटकामध्ये 11 धावा खर्च केला गेला, 3 निर्धाव चेंडू, एक वाईट, एक चौकारी षटकार आतापर्यंत, अशा प्रकारे हा षटक राहिलाय। तिसरा षटक मार्गस्थ, फुलटा चेंडू होता डीप मध्ये, आकाश जांगीट पाहायला भेटत, थोडस नक्कीच इंजरी आहे पायामध्ये, खिचाव नक्कीच आलाय, हळूहळू धावला चेंडूला अडवले गेला, थ्रो केला गेला, तत्पर्यंत एका धावेत समाधान मानावं लागेल। 3 षटकांचा खेळ संपला गेला, धावसंख्येची गोष्ट केली, धावसंख्या पाहायला भेटते आपल्याला एक गडीच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावर। शेवटचे 12 चेंडूचा खेळ बाकी, 12 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 83 धावा, तर मोठा नक्कीच फक्त औपचारिक असे पाहायला भेटेल, परंतु इकडून शेवट गोड करावी लागेल मुन्ना आणि मिस्टर हितेश यांना। 12 चेंडू आणि 83 धावांची गरज। वक्त जिशान को बुलाया गया गेंदबाजी के लिए, 12 गेंदे 83 की दरकार, इस वक्त पकड़ बना चुकी है टीम की। बात की जाए उमेश 11 टीम ने जब पहला मैच खेली ऐसा लगा कि कहीं ना कहीं मैच गंवा सकती है, मगर जिस तरह से मैच को जिताया था बल्लेबाजों ने, मगर इस वक्त बेहतरीन बल्लेबाजी की गई थी। इस वक्त हम देख सकते हैं लेफ्ट हैंड गेंदबाज हैं, बढ़िया गेंदबाजी, थोड़ा सा जरूर आशाएं भरी नजरों से देखा था अंपायर की तरफ हितेश ने, मगर फेयर डिलीवरी अंपायर दर्शाते हुए डॉट के साथ शुरुआत की है गेंदबाज जिशान खान। इस गेंदबाज ने बेहतरीन शुरुआत, 11 गेंदों का खेल बाकी है, यहां से देखा जाए ना अंत बेहतरीन करना होगा, बल्लेबाजों को यादगार बनाना होगा इस टूर्नामेंट को। मैच काफी लंबा है मगर बड़े शॉट्स खेलने होंगे। यहां पर गेंद को काफी तेज भेजा, गेंद को आईना दिखाया, जितनी तेजी से गेंद है उतनी तेजी से मैदान के बाहर भेजा है बल्लेबाज हितेश ने अपने बल्ले से। अभी तक 6 खर्च कर चुके हैं जिशान, बेहतरीन बल्लेबाजी, इस वक्त 2 बेहतरीन छक्के लगा चुके हैं अभी तक बल्लेबाज, और इस वक्त दूर रखने की कोशिश में दिशा से भटके हैं। तो यहां पर वाइट का कॉल आता हुआ, हम पाए से कुछ चर्चा करना चाहेंगे, कुछ बातें कर रहे हैं मुन्ना, नोस्टाइक पर है टीम के कप्तान, और एक वाइट गेंद आती हुई स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ स्कोर कार्ड पर जहां पहुंचा 36-36 लगे हैं स्कोर कार्ड पर। 2 गेंदे डाली जा चुकी हुई, 10 गेंदे और 76 रन बनाने होंगे, 10 चेंडू 76 धावन की गरज। इस वक्त बैठक गैप में गेंद को खेला, बेहतरीन शॉट, इस वक्त गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, फिर से एक बार 6 आते हुए हितेश के बल्ले से। तो आखिरी पल है, बात की जाए 9 गेंदों का खेल बाकी, यहां से अगर लगातार आप 6 लगा के तो मैच के नजदीक पहुंच सकते हो आप, क्योंकि जो फिर से एक बार बेहतरीन शॉट लगाया गया, छक्का लगने के बाद थोड़ी सी वाइड गेंद आई थी, उसके बाद एक और छक्का लगाया बल्लेबाज हितेश के बल्ले से। तो अभी तक बात की जाए ना गेंदें डाली जा चुकी जिशान द्वारा 3 और रन खर्च किए हैं 13, एक वाइड एक डॉट 2 बेहतरीन छक्के, इस वक्त फील्डिंग में तब्दीली होती हुई हम देख सकते हैं। इस वक्त एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को खेला, गेंद आती हुई बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, बेहतरीन छक्का हितेश के बल्ले से। गेंद 28 पर बल्लेबाजी कर रहे हैं मिस्टर
हितेश अभी तक उनके बल्ले से बात की जाए तो चलेंगे इस वक्त मैदान के अंदर फिर एक बार जिशान गेंदबाजी के लिए तैयार। इस वक्त हेलीकॉप्टर उड़ाया डीप में आकाश तारेकर मगर गेंद इस वक्त मैदान के बाहर। ही आता वह बेहतरीन छक्का हितेश के बल्ले से तो एक बेहतरीन ओवर साबित होती हुई जिशान की टीम ओम साई बैंड्रा फिरोज 11 के लिए इस ओवर में तक रन बटोरे गए हैं। पहली पांच गेंदों में 23 रन। एक गेंद जरूर डॉट आई है मगर लगातार बड़े शॉट्स खेल रहे। 3 छक्के एक चौका एक वाइट अभी तक इस गेंद में आता हुआ। बेहतरीन गेंद बैठकर गेंद को खेला गया डीप में खिलाड़ी मौजूद के बाबी शिलार जब तक गेंद को फील्ड करेंगे एक रन लेना नहीं चाहेंगे। इस वक्त मुन्ना स्ट्राइक पर आएंगे। डॉट गेंद आती भी मगर आखिरी क्षण में बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं और आखिरी 6 गेंदों का खेल बाकी होगा। काफी लंबा चलता हुआ मैच 52 लगे स्कोर कार्ड पर। अभी रन बनाने के इस मैच को जीतने के लिए 60 रन की दरकार है। प्रति गेंद पर बात की जाए 10 बनाने होंगे। हर एक गेंद पर 10 रन की दरकार। हर्ष इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे। देख सकते हम और पहली गेंद बेहतरीन स्क्वायर लेग रीजन में गेंद को भेजा जरूर हम पार दर्शाएंगे। ये चौका ही है छक्का और दर्शक कॉल आता हुआ बेहतरीन छक्का मुन्ना के बल्ले से आता हुआ। स्कोर कार्ड की बात की जाए स्कोर कार्ड जहां पहुंचे इस वक्त 58। अगर लक्ष्य की बात की जाए ना 5 ओवर में 70-75-80 होते तो मैच रोमांच जरूर नजर आता क्योंकि 112 है काफी बड़ा लक्ष्य था। पहली दो ओवर काफी खूबसूरत डाली गई थी गेंदबाजी ने वहां से थोड़ा सा कमबैक किया मगर मैच काफी बड़ा है। फिर से एक बार गेंद को उड़ाया ऊंचाई ज्यादा लंबाई कम खिलाड़ी भावेश गेंद के नीचे आ रहे हैं मगर गेंद काफी आगे गिरी है और आकाश जब तक गेंद को फील्ड करेंगे बात की जाए कोई रन ले लिया बल्लेबाजों ने। रन पुराने के मुन्ना स्ट्राइक लेना चाहेंगे। डॉट गेंद आती हुई क्योंकि गेंद काफी ऊंची थी मुन्ना अपने पास स्ट्राइक रखना चाहेंगे। धोनी बल्लेबाजों ने मन में बनाया कि 6 गेंदे मैंने खेली 6 गेंद आप भी खेलिए इस तरह का जरूर समझौता हुआ होगा धोनी बल्लेबाजों के बीच। फुल टॉस गेंद बड़ा शॉट खेलने की चाहत वहां पर शॉट पॉइंट पर खिलाड़ी को पाया गया और इस वक्त मुन्ना मैदान के बाहर। दूसरा झटका लगता हुआ स्कोर कार्ड 58। आने वाली आखिरी 3 गेंदों का खेल बाकी होगा। यहां से रन बनाने होंगे 54। तो डॉक्टर लाइफलाइन हॉस्पिटल डॉक्टर माननीय श्री आंबेकर साहब के सामने मनापासून हार्दिक स्वागत करते। युवा सेना चषक 2022 मध्ये नक्की सर आपला मनाच्या अंतकाले आपला हार्दिक स्वागत असेल। आपण आमच्या मुख्य व्यासपीठ विराजमान आहेत सामन्याचा आनंद घेत आहेत। आपण बंबुले वेळ काढलाय अभ्यासात कोविड-19 जेव्हा होता तर कोणी जास्त आपल्याला साथ दिली महाराष्ट्र पोलीस असतील डॉक्टर असतील त्याची खूप साथ लाभली ते समजावर डॉक्टर जोडले गेले त्यांचं प्रत्येक मनापासून हार्दिक स्वागत। यावेळेस हेलिकॉप्टर खेळला खेळाडूने परत चेंडू निघून जातोय। यावेळेस 1 बाउन्स 4 शेवटचे क्षण आहे फलंदाज खुल्या मनाने फलंदाजी करतायत। राहते पाहायला भेटतो फलंदी माकवर षटक मार्गस्थ पाहायला भेटतो आपल्याला। यावेळेस खराब चेंडू लॉंग स्टॉप रेंज मध्ये चेंडू निघून जातोय। 1+4 5 धावा दाफटकावी लागली। मी सांगितलं की 70-75 जर धावा असत्या कुठे ना कुठे सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असती 5 षटकांमध्ये। परंतु पाहिलं गेलं तर जो षटक टाकला होता गोलंदाज सोनू बिन्नी 30 धावा खर्च केला होता पहिल्या षटकात तिकडून मोमेंटम पूर्णपणे आपल्याला पाहायला भेटला। उमेश इलेव्हन जिमी नाटेकर माफ करा जिमी नाटेकरने जो टाकला होता 31 धावा त्याने खर्च तिकडून मोमेंटम पूर्णपणे चेंज झाला होता।
ऑफसाइडला चेंडू खेळला गेलाय, ट्रॅव्हल झालाय, हळू पावला नक्कीच एकदा परिपूर्ण केले जाईल। अजूनही पाहिल्याकडे तर एक चेंडूचा खेळ बाकी, शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल स्ट्राइक वर मिस्टर हितेश। शेवटच्या चेंडू धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या 68 धावफलकावर शेवटचा चेंडू आहे। गोलंदाज पाहायला भेटतो मिस्टर, यावेळेस सन्मान दिलाय चेंडूला, कुठलीही धाव नाही आणि यावेळेस सामना विजय होते संघ उमेश इलेव्हन क्वालिफाय झाला सुपर फोर मध्ये ओपन हाफ मधला आजचा पहिला संघ। यानंतर जो सामना पाहायला भेटला आपल्याला रिची प्रतिष्ठान बिग बगदुल विरुद्ध लाईफ लाईन इलेव्हन या दोन्ही संघांमध्ये हा सामना पाहायला भेटेल।